दिवसा तहसील कार्यालयात मागील 2 वर्षापासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रकरणाचा अद्यापपर्यंत निपटारा न करण्यात आल्याने 14 जून रोजी लढा संघटनेच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिवसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. दिवसा तहसील कार्यालयात मागील 2 वर्षापासून शेतकऱ्यांच्या शेतीच्या धुऱ्यांची रस्त्यांची अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात अनेक वेळा चक्रा सुद्धा मारल्या, कधी तारखांसाठी तर कधी पाठपुराव्यासाठी, परंतु अद्यापपर्यंत निकाल लागला नाही. अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात सुद्धा जाता येत नसल्याने लढा संघटनेने दिवसा तहसीलदार येथे 2 जून रोजी ठिय्या मांडला होता, तर 14 जून ला सुद्धा याच विषयाला घेऊन धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या महत्वाच्या विषयाला न्याय मिळत नसल्याने लढा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये व तहसीलदार यांच्यामध्ये बऱ्याच वेळ बोलणी झाली. अखेर या कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या प्रकरणाचा निपटारा झाला नाही, तर लढा संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, योगेश लोखंडे, मोहन आवारे, अंकुश गायकवाड, दिलीप कोरडे, विजय सपाटे, विजय डोंगरे, बाळा देशमुख यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, दिवसा.